नमस्कार मित्रांनो, ह्या बघा, इथं गुढी आणली ते आता आणि दच काढली ते तिने गुढी मस्त बाकी इथं चरते ते तर ह्यो जो आपला बरू का घोडा आहे, हे घोडा जरा लगत होता, त्याच्या पायाला जरा थोडी इजा झाली होती, मग डॉक्टर बोलावला आणि मग इंजेक्शन दिले, या गोळ्या दिल त्या ते आपल्या पिठात ह्याच्यात त्याच्यात चारा सांगितलं आहे, तर बाणाने मस्त बाकी असं पीठ मळलं घोड्याला आणि ते आता एक एक गोळी त्या पिठामध्ये घालून मग असे चाराजी हे मुख्य प्राण्याला सुद्धा असं आपल्याला जीव लावायला लागतो आहे, तर एका टायमाला 5 गोळ्या सांगितल्या आहे, आता जरा बरा आहे घोडा, डॉक्टरने जरा इंजेक्शन 2 दिल्याच्या नंतर त्याला बरं वाटलं आता घोड्याला, तर आता हे बाण आहे गोळ्या घालते या पिठामध्ये बाणा गोळ्या घालते पिठात घालते झाले ना 5 बाकी आता पीठ चारायचं तेवढं एवढं खाल्यावर त्याला बरं वाटत नाही सर आईला खाय ना काय खाली काही तर आता खातोय काय झालं आधी लागला मागल्या पायाने नंतर लागला मोरच्या पायाने लागायला लागला आणि हे पण झाला म्हणजे असं वातासारखी भानगड होती आम्ही आधी गावठे औषध केलं पण गावठे औषध काय त्याला फरकच पडाना आणि मग डॉक्टरला बोलावला मग डॉक्टरने 2 इंजेक्शन दिली आणि मग त्या गोळ्या दिल्या लिहून मग त्या मेडिकलमधून गोळ्या आणल्या आणि त्या आम्ही रातच्या धरून त्या गोळ्या चारतोय रात्री काय चारल्या आणि आता काय चारतोय तर हे मस्त बाकी असं पीठ मळणे सागर पण कडे काय झालं सागर आपल्या गोड्याला सागर पण आला येडा मारीत मारीत काय झालं गोड्याला आपल्या हा हा काय झालं होतं हा बुजालाय ना हा हाताने चाल ना हाताने खातो ना घाबरत असल तेव्हा तिकडे ती 2 गुढी बांधली ती पडायला बांधली ती ती गुढी बरी हा गोडा जरा थोडासा काच मारलाय काय आता व्हायचं गरम पाणी करून घेतलं मस्त बाकी आणि जरा गरमागरम असं वड्याच्या अंगावर पाणी घालायचं या थोडं बाणा आता मीठ टाकते त्यात आणि सागरने मस्त बाकी अशी आंघोळ करून पण घेतली आता आता जरा गोळ्याला गोळ्या बिळ्या चारल्या पिठामध्ये काय म्हणतो सागर हा लय भारी दिसते पण जवळ बरी कसं काय दिसते मला पहिला लय मस्त कड्याने कापडं घातले ते हा मस्त बघ अशी वागर दिली मेंढराची तर आता पाणी तापवले बाणाने आता घालायचे गोड्याच्या अंगाव सोमाट सोमाट बाणाने आता सोडलं गोड कसं काय चालतंय ते जरा बघायचं नंतर पाणी घालायचं आणि मग तिकडं चरायला न्यायचं या तर थोडं गोड अजून व्हायचं जरा क्लिअर नाही झालं पण हाय बरं 2-4 दिवस लय आजारी झालो होत ना तर आता गरमागरम पाणी घातल्याच्या नंतर त्याला जरा बरं वाटेल ऊन ऊन पाणी घातलं चित्राबाला जीव लावायला लागतोय मोरचा पण पाय वरच धरते लय ऊन नाही ना आपल्या अंगाव असं ना लय गरमा गरम ना आपल्या हातावर हा आता आंघोळ घालते रे ओढायला माणसं चांगली कसं आहे थोडस त्याच आंग थोडं ताट लागत पण असं चालतंय का बाबा नाही ताट लागत पण चालते ना
बाणाजी किसन ची चल दे गोड्याला आंघोळ करताना बांधणं दोघाची किसनला गोड्याच जास्त येडे म्हणजे गोडी चारायचं गोडी कातरायचं किंवा गोड्याला असा झाल्याच्या नंतर तरास झाल्यानंतर किसन लय गडी टेन्शन घेतो गरम गरम पाणी घातलं आपण कसं आंघोळायला घेतो आज त्या प्रमाणात ऊन आहे जास्त प्रमाणात ऊन नाही मस्त बाकी अशी बाणाने किसनने गोड्याला आंघोळ घातली काय सांगायचं गोड्यावर कुत्र्यावर आमचं जीवन असतं जास्त अवलंबून कारण कुत्रा हा आपला राखणदार इमानी कुत्रा असतो आणि गोडा हा आपला बोजा वाहणारा एक प्राणी असतो कुत्रा प्राणी आणि गोडा प्राणी हा एक आपल्या मेंढपाळ बांधवाचा असं आपल्या मेंढपाळ बांधवाचा अनुभवी हजार मेंढीने एकच दांडी हजार मेंढी असली तरी एका गोड्यावर बोजा घेऊन तो कुटुंब जाऊ शकतो असं कारण त्यामुळं गोड्यावर जास्त लक्ष असतं आपल्या मेंढरावाल्याचं मस्त बाकी गोड्याला पाणी घातलं तर अर्चनाने ती का ती दोन्ही गुढी पण सोडली आता चराय ना ती गुढी मस्त बाकी आता सागर पण गडी आता पळायला लागला तर आता ही गुढी जरा निघून तिकडे दच करायची ते सागरला पण लय आडा गोड्याला बघ गोडं वाढायचं बघा सागर बैला बघा सागर गडी किती गडी गोडं वाढायला हुशार आहे बघितलं का सागर कुणाकडे चालवली रे गुढी आपली ए सागर रे गुढी कुणाकडे चालवली हा बैला गडी चालवली अर्चनाने गुढी जरा तिकडे वर नेऊन दच करायची ते याला बरं की अजून एक बरं डॉक्टर त्याचा दोन गुढी नेली म्हणायचं अर्चनाने तिकडं वर नेऊन तिकडं दच काली आणि किसन अजून एक बरं माझा डॉक्टर बोलवायचा आहे म्हणतोय तर बघू मग आता एक बार बोलू डॉक्टर मी पण जरा गावात निघालो आता जरा दळण मळण हे पीठ पीठ लागते ते आणाय निघाले मोटरसायकलीवर मोटरसायकल असती वाड्यावर आणि मग जवळजवळ आपलं काय दळण मळण कुठं शेतकऱ्या का जायला हे असं जमतं या बिराडा बिराडा बाराडा न्यायला थोडासा अजून गोडा ह्याची अजून थोडासा चाललंय बाणाच इकडं आता स्वयंपाक चाललाय काय आज मग जेवण जेवण आता पीठ आहे गावात चाललंय कुबू घेतलंय मस्त बाकी चिरून आता मला काय बाकीचं काय तुम्हाला दाखवता भेटायच्या भेटणार नाही कारण मी निघालो आता गावामध्ये दोन गावात दोन पीठ आहेत एका गावामध्ये एका गावामध्ये गावाचं पीठ आज आणि एका गावातून बाजरी जाणार दोन गावात दोन दळण टाकले ते किसनचं आमच्या डोकं आउट झाले गोड्याला बरं नाही काय 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 जाऊ का आता गावात मी तुला काय खायला आणू गाडी कुठे आपली गाडी पीप पीप कुठे चालतंय ठीक आहे आता जातो गावात चालले आता बाणायचं जेवण अर्चना गेली गुढी घेऊन आणि किसन काहीतरी मेंढरातली खोडतोड मोड करील काय केडा माकुडा एखाद्या औषध पाहिजे गोळी काय हे बारा बानगडी किसन करेल मी जरा आता गावात जातो दळण हे घेऊन येतो आणि मग जेवायचं मग जायचं मेंढर घेऊन रानामध्ये चरायला हे दररोजचा दिनक्रम आमच्या मेंढरावाल्यांचा तर गुढं अजून काय आपल्याला एवढं बरोबर दिसत नाही कारण गुढं लगेच घेतलं असतं ते गुढी गेल्याच्या नंतर असं असतं कारण जवळ गुढी गेल्याच्या नंतर लगेच गुढं हिसतं असं असतं पण हे काय गुढं हिसलं नाही अजून फोन केला पाहिजे डॉक्टरला परत एक
एक वर आला ना का होईल थोडं नाही का बरं समजा काय राहिला असं काय चुकून मला फोन करा बरं वाटत नाही वाटत करायचं आपण म्हणायचं अजून म्हणजे जरा आता हाय तसं म्हणायचं फिरते फिरते तर थोडं एखादं इंजेक्शन मारलेलं पुढे तर आता चाललाय बांधायचं इकडं साहेब बघा जरा पटा मी जातो गावातनं दळण घेऊन तोर बांधायचं होईल कालवण मस्त बघ याचा बाणाने आज कूब चिरून घेतलाय आणि तांबाट मिरच्या पाट्या वाट्यावर आता मिरची वाटून घ्यायची तर चाललंय जेवण आता मला काय रेसिपी काढायला पेटायची नाही मस्त बघी पण रेसिपी झाली असते आजची काय सागर तर मित्रांनो तुम्हाला ह्यो आजचा व्हिडिओ कसा काय वाटला असा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा धन्यवाद.